रांजनी येथील जैन कृषी विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरा. तळोदा तालुक्यातील रांजनी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषी तंत्र विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरा करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण वसाव यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिक्कन पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक राजेश पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंगीकरणात मोठे योगदान दिले. सरदार वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. भारत छोटो आंदोलनात ते आघाडीवर होते. वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. तसेच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य प्रवीण वसावे, प्राध्यापक शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दीपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दीपक मराठे यांनी मानले. 7 Pro 24 साठी दीपक मराठे, तळोदा तालुका, प्रतिनिधी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस म्हणून आपण जन्मदिनाची साजरी करत असतो. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1975 साली झाला आणि ते लहानपणापासून चाणक्य हुशार बुद्धी तसंच पेशाने वकीलसुद्धा होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसंच उपपंतप्रधानसुद्धा होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला त्यांना भारत देशामध्ये एकी संघकरणातसुद्धा त्यांचा अनमोल वाटा आहे. तसंच आपण त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणूनसुद्धा संबोधित करतो. त्यांचा या राजकारणामध्ये मागील उद्देश म्हणजे आपल्याला भारतामध्ये लोकांना जागृती, जनजागृती, एकसंगीकरणात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा.